ऑल अ व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण एक टॉपिक टीच केला होता, तो म्हणजे झिनर डायोड. तर आधी आपण पुन्हा तो टॉपिक एकदा रिवाइज करू की नेमकं झिनर डायोड म्हणजे काय होते. झिनर डायोड म्हणजे काय, तर थोडं इकडे बोर्डकडे केअरफुली लक्ष द्या. ही आपल्या घरची सपोज पाण्याची टंकी, आपल्या घरची ही पाण्याची टंकी. आपण जेव्हा ही पाण्याची टंकी फिलअप करतो, पाण्याची टंकी जेव्हा आपण काय करतो फिलअप करतो, त्यावेळेस काय होते, पूर्ण पाण्याची टंकी फिलअप झाल्यानंतर हे पाणी असं असं ओव्हरफ्लो होते आणि बाहेर पडायला लागते. कोणत्याही एका स्पेसिफिक डायरेक्शननं ते पाणी बाहेर पडत नाही. जेव्हा आपली पाण्याची टंकी ओव्हरफ्लो होते तेव्हा ते पाणी पूर्ण असं बाहेर पडायला लागते. मग त्यासाठी आपण काय करतो, का पाण्याची टंकी जर ओव्हरफ्लो झाली तर ते पाणी बरोबर एक पाईप काढतो आणि त्या पाईपाच्या थ्रू हे बाहेर पडलं पाहिजे, अशा प्रकारे आपण अरेंजमेंट करतो. म्हणजेच इथे आपण टॉपला एक पाईप प्लेस करतो. हा पाईप प्लेस केल्यामुळे काय होते, जशी जशी आपल्या पाण्याची टंकी हे फिलअप व्हायला लागते आणि टॉपला जाऊन पोचते, म्हणजे आता आपली टंकी हे ओव्हरफ्लो होऊ शकते, तेव्हा हा जो आपण इथे पाईप फिट केला असतो हा पाईप काय करते, त्या पाण्याला बाहेर फेकतो. म्हणजे पाण्याची टंकी ओव्हरफ्लो होऊ देते का, नाही. तर जे एक्सेसिव्ह वॉटर राहते त्या एक्सेसिव्ह वॉटरला बाहेर काढून टाकतो. कोण, हा पाईप. सेम वर्क आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या झिनर डायोडचं. झिनर डायोड काय करतो, एखाद्या सर्किट मधला जर करंट इन्क्रीज झाला, एखाद्या सर्किट मधला करंट जर काय झाला, इन्क्रीज झाला, तर तो इन्क्रीज झालेला करंट बायपास करतो. झिनर डायोड काय करतो, एखाद्या सर्किट मध्ये जर करंट इन्क्रीज झाला तर तो इन्क्रीज झालेला करंट बायपास करतो. मग झिनर डायोडची डेफिनेशन येते, द डायोड विच इज ऑपरेटेड इन रिवर्स बायस कंडिशन. जो डायोड रिवर्स बायस कंडिशन मध्ये ऑपरेट, जो डायोड रिवर्स बायस कंडिशन ऑपरेट होतो, त्या डायोडला आपण म्हणतो झिनर डायोड. द डायोड विच इज ऑपरेटेड इन रिवर्स बायस कंडिशन टू बायपास द एक्सेसिव्ह करंट फ्रॉम द सर्किट. रिवर्स बायस कंडिशन मध्ये ऑपरेट होतो आणि सर्किट मधला एक्सेसिव्ह करंट काय करतो, बायपास, त्यालाच म्हणतो आपण झिनर डायोड. म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं का, जसं या पाईप, या टंकी मधल्या पाईपचं काम आहे एक्सेसिव्ह वॉटरला बायपास करणं, सेम तसंच काम आहे झिनर डायोडचं, सर्किट मधला एक्सेसिव्ह करंटला बायपास करणं. सर्किट मधल्या एक्सेसिव्ह करंटला बायपास करणं. आजचा जो आपला टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो झिनर डायोड मीन बाय रेग्युलेट अँड एक्सप्लेन, अँड एक्सप्लेन काय एक्सप्लेन करायचं आहे, एक्सप्लेन द झिनर डायोड वर्क ऍज व्होल्टेज का. व्हॉट इज मीन बाय रेग्युलेटेड पॉवर सप्लाय and explain the झिनर diode work as voltage regulator. आधी regulated power supply म्हणजे याची डेफिनेशन लिहायची आहे आणि त्यानंतर हा जो झिनर डायोड आहे याला व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून आपण का बरं म्हणतो ते एक्सप्लेन करायचं आहे. तर वन बाय वन टॉपिक आपण टीच करू. आधी रेग्युलेटेड पॉवर सप्लाय म्हणजे काय, तर रेग्युलेटेड पॉवर सप्लाय म्हणजे ज्या पॉवर सप्लायचा आउटपुट हा कॉन्स्टंट असतो, ज्या पॉवर सप्लायचा आउटपुट हा कॉन्स्टंट असतो व्हाइल देअर इज चेंज इन लाईन करंट ऑर लाईन व्होल्टेज. आउटपुट काय असणार, कॉन्स्टंट. जर लाईन व्होल्टेज किंवा लाईन करंट जरी काय झाला चेंज,
त्याला म्हणतो आपण रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. द पॉवर सप्लाय हुज आउटपुट, द पॉवर सप्लाय हुज आउटपुट रिमेन कॉन्स्टंट, द पॉवर सप्लाय हुज आउटपुट रिमेन कॉन्स्टंट व्हाइल देअर इज चेंज इन, व्हाइल देअर इज चेंज इन लाइन व्होल्टेज ऑर लाइन करंट. ज्या पॉवर सप्लायचा आउटपुट हा कॉन्स्टंटच असणार, पॉवर सप्लायचा आउटपुट काय असणार, कॉन्स्टंट, मग इकडे तुम्ही लाईन व्होल्टेज चेंज करा, अदरवाईज लाईन करंट चेंज करा, अशा सप्लायला म्हणतो आपण रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. झाली पहिली डेफिनेशन. नेक्स्ट वन, तुम्हाला आता एक्सप्लेन करून दाखवायचं आहे का हा जो झिनर डायोड आहे, हा झिनर डायोड व्होल्टेज रेग्युलेटर कसा वर्क करतो. झिनर डायोड व्होल्टेज रेग्युलेटर कसा वर्क करतो म्हणून तुम्हाला आधी पुन्हा व्होल्टेज रेग्युलेटरची सुद्धा डेफिनेशन लिहावी लागणार. पहिले डेफिनेशन कशाची, रेग्युलेटेड पॉवर सप्लाय, नंतर डेफिनेशन व्होल्टेज रेग्युलेटर. आधी क्वेश्चन समजून घ्या, क्वेश्चन कसा येत. क्वेश्चन विचारल्या जाणार व्हॉट इज मीन बाय रेग्युलेटेड पॉवर सप्लाय, तर याची डेफिनेशन मी तुम्हाला आताच सांगितली. आउटपुट कॉन्स्टंट राहणार, लाईन व्होल्टेज आणि लाईन करंट जरी काय झाला चेंज. त्यानंतर त्याच्यामध्येच क्वेश्चन आणखी, एक्सप्लेन झिनर डायोड ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर, झिनर डायोड हा व्होल्टेज रेग्युलेटर कसा वर्क करतो ते पण विचारणार. तर त्यासाठी आधी कशाची डेफिनेशन लिहावी लागणार, व्होल्टेज रेग्युलेटर. व्होल्टेज रेग्युलेटरची पण डेफिनेशन सेमच आहे, द आउटपुट व्होल्टेज रिमेन कॉन्स्टंट, किंवा द ऍबिलिटी ऑफ सर्किट, द ऍबिलिटी ऑफ सर्किट टू मेंटेन आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट. एखाद्या सर्किटची ऍबिलिटी, त्याची क्षमता का तो आउटपुट व्होल्टेजला काय ठेवणार, कॉन्स्टंट, व्हाईल देअर इज चेंज इन इनपुट व्होल्टेज, व्हाईल देअर इज चेंज इन इनपुट व्होल्टेज. याच मिनिंग, इनपुट आपलं काही पण चेंज हो, आउटपुट काय राहणार आपलं सेम. इनपुट जरी चेंज झालं तरी आउटपुट काय राहणार, सेम. एखादा गाडी ब्रिज, बरोबर, सपोज आता एखादा ब्रिज आहे, या लेवलवर तो ब्रिज आहे, या ब्रिजवरून जर ट्रक गेला तरी ट्रक आता इनपुट झाला. म्हणजे तुम्हाला मी एक जनरल एक्झाम्पल सांगू राहिलो, या ब्रिजवरून जर ट्रक गेला, ट्रक आपला इनपुट झाला, ह्या ब्रिज कॉन्स्टंटच राहणार. एखादा आपली मारुती व्हॅन म्हणजे फोर व्हीलर गेली तरी तो ब्रिज कॉन्स्टंटच राहणार. आता एखादा जर लोडेड ट्रक गेला, लोडेड ट्रक, तो ब्रिज असा खाली येते का, ब्रिज कॉन्स्टंटच असतो ना. अशाच सर्किटची जी ऍबिलिटी असते, का तुमचं इनपुट काही पण चेंज हो, इनपुट किती पण चेंज हो, आउटपुट काय असते, कॉन्स्टंट, त्या सर्किटला म्हणतो आपण व्होल्टेज रेग्युलेटर. मग व्होल्टेज रेग्युलेटरची डेफिनेशन काय येते, द ऍबिलिटी ऑफ सर्किट, पुन्हा एकदा, द ऍबिलिटी ऑफ सर्किट टू मेंटेन आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट. सर्किटची ऍबिलिटी का ते काय करणार, आउटपुट व्होल्टेजला कॉन्स्टंट मेंटेन करणार, व्हाइल देअर इज चेंज इन इनपुट व्होल्टेज. जरी इनपुट व्होल्टेज चेंज झालं, ही झाली व्होल्टेज रेग्युलेटरची डेफिनेशन. रेग्युलेटेड पॉवर सप्लायची काय होती, द पॉवर सप्लाय हुज आउटपुट रिमेन कॉन्स्टंट. इथे द पॉवर सप्लाय, इथे द ऍबिलिटी ऑफ सर्किट, शब्द थोडा लक्षात ठेव जा. रेग्युलेटेड पॉवर सप्लाय म्हटलं तर द पॉवर सप्लाय हुज आउटपुट रिमेन कॉन्स्टंट व्हाइल देअर इज चेंज इन लाईन व्होल्टेज ऑर लाईन करंट. पॉवर सप्लाय कॉन्स्टंटच राहणार जरी लाईन व्होल्टेज किंवा लाईन करंट चेंज झाला. आणि व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे द ऍबिलिटी ऑफ सर्किट, सर्किटची ऍबिलिटी का ते व्होल्टेजला काय करणार, कॉन्स्टंट मेंटेन करणार. द ऍबिलिटी ऑफ सर्किट टू मेंटेन द आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट, आउटपुट व्होल्टेज तुमचं कॉन्स्टंटच राहणार.
व्हाइल देर इज चेंज इन इनपुट व्होल्टेज, इनपुट कितीही चेंज हो आउटपुट कॉन्स्टंट ठेवते, असं जे सर्किट असते त्या सर्किटला म्हणतो आपण व्होल्टेज रेग्युलेटर. मग आता ही जी डायग्राम काढली आहे या डायग्रामचं कन्स्ट्रक्शन अँड ऍट द लास्ट वर्किंग, मग आपला टॉपिक फिनिश. आता बघू आपण कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन एकदम सिंपल आहे, जे डायग्राम मध्ये दिसते ते लिहायचं. फिगर शोज झिनर डायोड ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर. फिगर शोज झिनर डायोड ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर. त्यानंतर द लोड किंवा तुम्ही म्हणू शकता द लोड आरएल. लोड कोणता आहे आपला? आरएल इज कनेक्टेड अक्रॉस द झिनर डायोड. हा आपला झिनर डायोड आहे. द लोड आरएल इज कनेक्टेड अक्रॉस द झिनर डायोड. पहिला पॉइंट कोणता सांगितला मी? फिगर शोज झिनर डायोड ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर. ही कशाची फिगर आहे आपली? झिनर डायोड ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर, त्याची ही आपली फिगर आहे. झिनर डायोड ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर, म्हणून तर मी आधी तुम्हाला व्होल्टेज रेग्युलेटरची डेफिनेशन सांगितली ना. व्होल्टेज रेग्युलेटरची डेफिनेशन लक्षात ठेव, जा वर्किंग मध्ये काम आहे. इनपुट काही पण चेंज हो आउटपुट कॉन्स्टंट राहते, आता तो म्हणजे व्होल्टेज रेग्युलेटर. इनपुट काही पण चेंज हो आउटपुट कॉन्स्टंट असते. पहिला पॉइंट, फिगर शोज झिनर डायोड ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर. द लोड आरएल इज कनेक्टेड अक्रॉस द झिनर डायोड. हा जो लोड दिसत आहे हा झिनर डायोडच्या अक्रॉस मध्ये कनेक्टेड केला. द एन टाईप सेमीकंडक्टर इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सप्लाय अँड पी टाईप सेमीकंडक्टर इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सप्लाय. डायग्राम मध्ये दिसतेच, जे डायग्राम मध्ये दिसते ते आपलं कन्स्ट्रक्शन असते. फिगर शोज झिनर डायोड ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर. द लोड आरएल कनेक्टेड अक्रॉस द डायोड. एन टाईप कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सप्लाय. पी टाईप कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सप्लाय. देअरफोर इट इज ऑपरेटेड इन रिव्हर्स बायस कंडिशन. कोणत्या कंडिशन मध्ये ऑपरेट होणार? रिव्हर्स बायस. आणि मी तुम्हाला तर डेफिनेशन आधीच सांगितली का, झिनर डायोड हा रिव्हर्स बायस मध्येच ऑपरेट होते. आणि डायग्राम मध्ये दिसत पण आहे, एन टाईप कनेक्टेड आहे पॉझिटिव्ह, पी टाईप कनेक्टेड आहे निगेटिव्ह. सो इट इज ऑपरेटेड इन रिव्हर्स बायस कंडिशन. कन्स्ट्रक्शन पण फिनिश. पुन्हा एकदा कन्स्ट्रक्शन सांगतो. फिगर शोज झिनर डायोड ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर. द लोड आरएल इज कनेक्टेड अक्रॉस द झिनर डायोड. द एन टाईप सेमीकंडक्टर इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सप्लाय अँड पी टाईप सेमीकंडक्टर इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सप्लाय. देअरफोर झिनर डायोड ऑपरेटेड इन रिव्हर्स बायस कंडिशन. आता लास्ट राहिलं फक्त वर्किंग त्याच्यापेक्षा इझी आहे. वेन इनपुट सप्लाय इज गिव्हन, इनपुट सप्लाय कोणता? व्ही आहे. When input supply is given, then current I is start to flow. Input supply दिल्या बराबर current I is start to flow. Simple आहे. When input supply is given, current I is start to flow. This current is divided into two part. हा जो I आहे हा I दोन part मध्ये divide होते, एक IZ आणि एक IL. This current I is divided into two parts, IZ and IL. The IZ current is flowing through the Zener diode. IL current is flowing through the load. Working double para. Input supply dila. Input supply dila barabar apla current I flow zala. When input supply is given, current I start to flow. This current I is divided into two parts, IZ and IL.
आयझेड आणि आयझेड कुठून फ्लो होते डायग्राम मध्येच बघा. आयझेड कुठून फ्लो होते, आयझेड इज फ्लो थ्रू झिनर डायोड. आयएल कुठून फ्लो होते, आयएल इज फ्लो थ्रू लोड. जे डायग्राम मध्ये दिसते ते सांगितलं. आता बस दोन कन्सेप्ट. वेन इनपुट व्होल्टेज इज इन्क्रीज, वेन इनपुट व्होल्टेज इज इन्क्रीज, आयझेड इज इन्क्रीज. लक्ष दे जा. वेन इनपुट व्होल्टेज, वेन इनपुट व्होल्टेज इन्क्रीज, वेन इनपुट व्होल्टेज इन्क्रीज, कोण इन्क्रीज होणार? आयझेड इन्क्रीज. वेन इनपुट व्होल्टेज इन्क्रीज, आयझेड इन्क्रीज, बट आयएल रिमेन कॉन्स्टंट. आयएल कॉन्स्टंट. वेन इनपुट व्होल्टेज इन्क्रीज, पहिला करंट आयझेड आहे ना, आयझेड इन्क्रीज, आयएल कॉन्स्टंट. मग आयएल जर कॉन्स्टंट असला तर आउटपुट पण कॉन्स्टंटच भेटणार, कारण आयएल कुठून फ्लो होते, लोड मधून फ्लो होते, आणि लोडच्या अक्रॉस मध्येच आपल्याला आउटपुट भेटते. मग व्हेन इनपुट व्होल्टेज इन्क्रीज, आयझेड इन्क्रीज, आयएल कॉन्स्टंट, देअरफोर आउटपुट इज कॉन्स्टंट. देअरफोर आउटपुट, हे आउटपुट व्होल्टेज, ते पण काय भेटणार? कॉन्स्टंट. ही झाली पहिली कंडिशन. व्होल्टेज इन्क्रीज केलं तर आयझेड इन्क्रीज झाला, आयएल कॉन्स्टंट होता म्हणून आउटपुट पण कॉन्स्टंट. दुसरी कंडिशन, व्हेन इनपुट व्होल्टेज डिक्रीज, व्हेन इनपुट व्होल्टेज डिक्रीज. आधी मी इन्क्रीज म्हटलं, आता इनपुट व्होल्टेज डिक्रीज. इनपुट व्होल्टेज जर डिक्रीज झाला तर आयझेड डिक्रीज होते. इनपुट व्होल्टेज इन्क्रीज झाला तर आयझेड इन्क्रीज होते. इनपुट व्होल्टेज डिक्रीज झाला तर आयझेड डिक्रीज होते. पुन्हा आयएल कॉन्स्टंट. आयएल काय राहणार? कॉन्स्टंट. त्याच्यावर काहीही फरक पडत नाही, कारण जेवढा काही फरक पडणार तो फक्त या झिनर डायोडवर पडते. आयएल कॉन्स्टंट. मग आयएल कॉन्स्टंट तर पुन्हा आउटपुट कॉन्स्टंट. या दोन केस वरून तुम्हाला काय समजलं? इनपुट आधी इन्क्रीज झाला, इनपुट आधी इन्क्रीज झाला तरी आउटपुट कॉन्स्टंट, इनपुट डिक्रीज झाला तरी आउटपुट कॉन्स्टंट. आणि आपली डेफिनेशनच काय होती? इनपुट कितीकही चेंज झाला तरी आउटपुट काय राहते? कॉन्स्टंट. तेच आपण प्रूफ करून दाखवलं. इट मीन्स इन बोथ केस इफ इनपुट व्होल्टेज इन्क्रीज ऑर डिक्रीज, इट मीन्स इन बोथ केस इफ इनपुट व्होल्टेज इन्क्रीज ऑर डिक्रीज, आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट. देअरफोर झिनर डायोड यूज ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर. वर्किंग पुन्हा सांगतो. व्हेन इनपुट व्होल्टेज इज गिवन, करंट आय इज स्टार्ट टू फ्लो. इनपुट व्होल्टेज दिल्या बराबर करंट आय आपला फ्लो झाला. दिस करंट आय इज डिवाइडेड इनटू टू पार्ट. हा जो करंट आय आहे हा दोन पार्ट मध्ये डिवाइड झाला, आय झेड अँड आय एल. किती पार्ट मध्ये डिवाइड झाला? दोन पार्ट, एक आय झेड आणि एक आय एल. त्यानंतर द आय झेड करंट इज फ्लोइंग थ्रू द झिनर डायोड. आयझेड करंट कशामधून फ्लो होते? तर झिनर डायोड मधून फ्लो होते. आयएल करंट इज फ्लोइंग थ्रू द लोड. आयएल करंट हा लोड मधून फ्लो होते. एवढं काम झालं. त्याच्यानंतर दोन कंडिशन. व्हेन इनपुट व्होल्टेज इन्क्रीज, व्हेन इनपुट व्होल्टेज इन्क्रीज, आयझेड इन्क्रीज. इनपुट व्होल्टेज इन्क्रीज तर आयझेड इन्क्रीज, आयएल रिमेन कॉन्स्टंट. मग आयएल जर कॉन्स्टंट तर आउटपुट इज ऑल्सो कॉन्स्टंट. मी आधी इनपुट व्होल्टेज इन्क्रीज केलं, इनपुट व्होल्टेज इन्क्रीज केल्या बरोबर काय झालं? आयझेड इन्क्रीज झाला. आयझेड काय झाला? इन्क्रीज. आयएल कॉन्स्टंट तर आउटपुट पण कॉन्स्टंट.
त्यानंतर वेन इनपुट व्होल्टेज डिक्रीज, वेन इनपुट व्होल्टेज डिक्रीज तर आयझेड सुद्धा डिक्रीज, आणि आयझेड डिक्रीज झाला तरी आयएल रिमेन कॉन्स्टंट, आणि आयएल जर कॉन्स्टंट तर आउटपुट पण कॉन्स्टंट. इट मीन्स इनपुट व्होल्टेज इन्क्रीज ऑर डिक्रीज, इनपुट व्होल्टेज तुमचं इन्क्रीज असो अथवा डिक्रीज असो आउटपुट काय राहते कॉन्स्टंट. देअरफोर झिनर डायोड इज कॉल्ड ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर. तर विद्यार्थी मित्रांनो खूपच सिंपल टॉपिक आहे. रेग्युलेटेड पॉवर सप्लायची डेफिनेशन, व्होल्टेज रेग्युलेटरची डेफिनेशन, कन्स्ट्रक्शन तर एकदमच सिंपल होतं. एन टाईप पॉझिटिव्हला, पी टाईप निगेटिव्हला सिंपल कन्स्ट्रक्शन आहे. वर्किंग मध्ये फक्त दोन कन्सेप्ट लक्षात ठेवायचे, व्होल्टेज इन्क्रीज झालं तरी आउटपुट कॉन्स्टंट होता, आणि इनपुट व्होल्टेज डिक्रीज झालं तरी आपला आउटपुट काय होता कॉन्स्टंट. अशा प्रकारे इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके, थँक्यू.